आज या एका भाऊची हळद आहे, दणक्यात व्हायला पाहिजे ना, काय बोलते देवयानी? आजपर्यंत तू एखादी गोष्ट बोललास आणि ती झाली नाही, असं कधी झालंय का? तू नुसतं लग्नाचं बोललास आणि ही बघ हळदीच्या तयारीला पण सुरुवात झाली. आपण सांगितलं म्हणून नाही आहे, तू हे सगळं मनावर घेतलं म्हणून. तू आता टाइमपास करू नको, आपल्याला ती हळद फासून टाक. एकदा का तुझी हळद लावून झाली ना की आपण फुल टाईट होऊन नाचणार आहे. देवयानी, तू आज आपल्याला काय बोलायचं नाही, म्हणजे आपण तुझं ऐकणार, सगळं ऐकणार, पण लग्नानंतर. काय बोलते आहे? ते पुढचं पुढे बघू आपण. हा, मला आधी हळदीचं टेन्शन आलंय रे बाबा. काय झालंय? अरे काय झालं म्हणजे काय विचारतो? मुलीची हळद तिच्या माहेरी होते. पण आता हिच्या माहेरच कसं काय करायचं तेच कळत नाही. म्हणजे मी काय म्हणते का, आपण हा हळदीचा कार्यक्रम गुरुजींना विचारून उद्यावर. काय तू पण ना, तिचं घर आपलं घर काय करत बसली? तिचं आता सासर पण यायचंय आणि माहेर पण. काय देवयानी? पण एका तरी पण मी काय म्हणते. काय तू उगाच आता ना बोलण्यामध्ये टाइमपास करू नको, ती हळद फासून घ्या, आपल्याला नाचायला जायचं आहे. तू आता लावणार आहेस का आपली आपणच लावून घेऊ? केसर, केसर बोला सासूबाई. हिला आत घेऊन जा आणि हळदीची साडी नेसो जा. बहिणी, साडी घालून लगेच बाहेर घेऊन या. उगाच केसांच्या बटा बिटा करत बसू नका. तू ते हळद फासून घे ना आपल्याला. काय चाललंय रे तुझं मगापासनं? फासून टाक, उरकून टाक, उरकून टाक, हळद उरकून टाक, लगीन उरकून टाक. एखाद्याला भोसकणं इतकं सोपं आहे का? हिथं तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. हो आहे, वैतागते कशाला, माहिती आपल्याला. पण अरे पण ह्या पोरीने तुझ्यावर घोडा रोखला होता. हे बघ, उद्या तशीच जर येळ आली तर ही काय करेल त्याचा नेम नाही. मी तर म्हणते तू अजून विचार कर, म्हणजे अजून येळ गेलेली नाही आणि मला बी घरात सून हवी आहे. जळतानी खरा नको. हे बघ, म्हणजे आधी ती नाव बदलून आपल्या घरी राहिली, नंतर आपल्याला कळलं की चित्ताचं आणि तिचं काहीतरी आहे. आणि आज तर खरंच झाला, त्या चित्तासाठी ती तुझ्या जीवावर उठली. मी तर म्हणते अशा पोरीशी लगीन करण्यापेक्षा. काय तुला तर माहितीये, एक का कधी दोनदा विचार करत नाही, मग कशाला टाइम फुकट घालवते. तू ते हळद फासायला घ्या आपल्याला आणि असले विचार करणं सोडून दे. नाही सोडणार मी, नाही नाही सोडणार. मला फसवलंय, तू या रंजनला फसवलंयस. मी नाही सोडणार,
मी नाही सोडणार. रंजन काय केलंय तुझ्याशी? बोलतीय मी, काय झालंय? काय घडलंय रंजन? प्लीज सांगणार आहेस का मला? अरे बोल ना काहीतरी. आता बोलण्यासारखं काहीही उरलेलं नाहीये. बाजूला. तुला कुठल्याही गोष्टीचा त्रास झालेला मला नाही चालणार. सांग मला काय झालंय? आता संपलंय सगळं, संपलंय. मला फसवलंय, मला देवी आणि ते फसवलंय. शी इज अ चीट. देवयानीने तुला फसवले? हो राधिका, आता माझ्यासाठी सगळं काही संपलेलं आहे. भाऊ, आपल्याला काहीतरी झोल वाटतोय. कसला झोल? हेच भाऊ, की ही देवी आणि सहजासहजी लग्नाला तयार कशी झाली? चार बोकडं पुरणार नाहीत हे मला काय सांगतोय? लतीफला फोन करून सांग ना. एक्का भाऊची हळद आहे, काय पण कमी पडायला नको. जग्गा थांबो, त्याला बाहेर घेऊन जा. बाहेर सगळे मस्त नाचतायत आणि या नको ते टेन्शन घेऊन बसलाय. तैमूर, एक काम कर, मस्त पैकी दोन क्वार्टर मार आणि नाचायला सुरुवात कर. आलोच. चल तैमूर. भाऊ पण माझा. जग्गा घेऊन जा याला. तैमूर बाय, चल ना, आज आपला हळद जागवायचे. चल. तुझ्या घरच्यांचा ठाव ठिकाणा तर आम्हाला कोणालाच माहित नाही. तेव्हा आता एका म्हणतो तस, हेच तुझं सासर आणि हेच तुझं माहेर. केसर, एक काम कर, आधी एक्काला हळद लाव आणि मग त्याची उष्टी हळद आपण हिला लावूया. काय झालं हे बाई? आता तुला आणि रडायला काय झालं ग? बोल ना, काय झालं? तिला हे लगीन करायचं नसणार. हो की नाही ग? हे आय काय पण काय बोलते? बर बाबा, मग तूच विचार आता. देवयानी काय झालं बोल ना.
तुला कोण काय बोललं काय? सांग ना आपल्याला काय झालं? अरे हाच एकदम दारू पिऊन टाईट होऊन नाचण्याचा दिवस आहे आणि तू अशी रडतेस का? बोल ना देव्यानी. एका भाषेवर जाण्याआधी पण एखाद्याला त्याची शेवटची इच्छा विचारतात, तशीच तुझ्याशी लग्न करण्याआधी माझी एक शेवटची इच्छा आहे. बोल देव्यानी. मला एकदाच रंजनला भेटायचंय. अगदी शेवटचं प्लीज नाही म्हणू नकोस. जमणार नाही. हळदीच्या वेळी असं बाहेर जायचं नसतं आणि अख्ख्या गजानन पाड्याला माहितीये आज एक्काची हळद येते. एक्का प्लीज माझ्यासाठी फक्त एकदाच एकदाच एक तासात मी एक तासात जाऊन परत येईल. असं बाहेर पाठवणं म्हणजे आपशकून म्हणतात रे. ही जर इथे अशीच रडत राहिली तर आपल्यासाठी तो पण अपशकूनच आहे. जा जाऊ नये. पण लक्षात ठेव तू माझ्या जवळ असशील तरच रंजनचा जीव त्याच्या जवळ असेल. आज काहीतरी अपशकून व्हायलाच हवा. कधी एकदा यांचं लगीन मोडतंय याची वाट बघतेय मी. जा बाई जा एकदाची आणि परत तू अन दाखवायला येऊ नकोस. थांब. विश्वास विश्वास कधीच दिसत नाही. म्हणून तुला पण तो आता दिसणार नाही. पण मला खात्री माझा हा विश्वास तू एका तासात परत घेऊन येशील.
तुला बोललं तर राग येईल रंजन, पण तुला खरं प्रेम कधी कळलंच नाही. सारखं आपलं देवयानी देवयानी आणि देवयानी. राधिका, मला तिचं नावही ऐकायचं नाहीये. तू इथे तिच्या बरोबर संसाराची स्वप्न रंगवत होतास, पण ती इथे एका बरोबर बाहेर फिरायला काय जात होती? नवरा बायको असल्यासारखे फळ्यात गळे गळून फिरतायत हे मी बघितलं होत. पण काय उपयोग, हे तुला सांगून काय उपयोग ना? तुझा विश्वास माझ्यावर असेल तर ना. एकाच्या सांगण्यावरून तिनेच तुझं पिस्तूल पळवलं होतं हेही मला माहिती होत. मला आधी का नाही सांगितलंस? तुझी काळजी वाटत होती मला. तुला अडकवण्यासाठीच तीच हा पिस्तूल पळवण्याचा डाव खेळली. आज फक्त पिस्तूल पळवलंय तिनं, उद्या तेच पिस्तूल तुझ्यावर रोखायला कमी करणार नाही ती. हा चित्ता कुणाच्याही बापाला घाबरत नाही ते मलाही माहितीये रे, पण असे हे देवयानी सारखे शत्रू समोरून नाही पाठीत वार करतात. तो एकाच तुला मारायला टपलाय कुणाच्या सांगण्यावरून? देवयानीच्या. आता तिला तिच्यात आणि एकामध्ये कुणाचीच अडचण नकोय. स्वतःला त्या देवयानी पासून लांब ठेवशील ना? तिला जीवे मारण्याचा विचार सुद्धा करणार नाहीस तू, बरोबर ना? जीव तर तिने माझा घेतलाय, तिला तिच्या जीवाची काळजी असेल ना तर ती माझ्या समोर कधीच नाही येणार. आणि जर ती आली तर तिचा जीव घ्यायला मी मागे पुढे नाही बघणार. कोण आहे? मी आहे देवयानी. हे बघ रंजन, उगाच काहीतरी बोलून तिला दुखावू नकोस. हा, शांतपणे तिचं ऐकून घे. ती जशी आलीय तिला तशीच निघून जाऊ दे. तू उगाच काहीतरी बोलायचास आणि किणकीसाठी निमित्त व्हायचास, तिचा भडका उडायचा. कळतंय ना मी काय म्हणते ते? दरवाजा उघड. रंजन, का आलीस इथे? आत्ताच्या आत्ता निघून जा. रंजन, आपल्याकडे खूप कमी वेळ. मी काय म्हणते ते ऐकून तर घे ना. आता काय बोलायचं शिल्लक राहिलंय? मी समजत होतो की तू माझ्यावर प्रेम करतेस, पण प्रेम प्रेम करता करता तू माझ्यासोबत काय गेम खेळतेस ते कळलंय मला. रंजन, बघे देवयानी, मी तुला आता चांगलंच ओळखलंय. तू कुणावरही प्रेम करण्याच्या लायकीचीच नाहीयेस. रंजन प्लीज, मी तुला काहीतरी सांगण्यासाठी एवढी धावत पळत आलीये आणि तू माझ्यावर एवढे घाणेरडे आरोप करतोय. तू खरी कशी आहेस ना तेच तुला सांगतोय.
तू ज्याच्याकडून आलीयस त्याच्याकडे तशीच निघून जा, नाहीतर काय रंजन? मी तुझा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.